महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व मुलींची 100% फी शासन भरेल अशी घोषणा करून त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा करण्यात येऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तृत मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुलींची 100% फी सरकार भरेल यावर अनेकांनी आनंद व्यक्त करताना बिगर व्यावसायिक म्हणजे नॉन प्रोफेशनल म्हणजे आर्ट्स सायन्स कॉमर्स ही 100% फी सरकारने भरावी असा मुद्दा उपस्थित केला. याबाबत स्पष्टीकरण करणं मला आवश्यक वाटतं. बिगर व्यावसायिक म्हणजे नॉन प्रोफेशनल आर्ट्स सायन्स कॉमर्स अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला केवळ मुलींचीच नाही. परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची. रंग कलर्स ऑफ लाईफ. पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन जिथे आपल्याला मिळतील साड्या रेडीमेडच्या विलोभनीय व्हरायटीज. पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन. एकदा नक्की भेट देऊन खात्री करा. रंग कलर्स ऑफ लाईफ. तर मुलांची 100% फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयानुसार म्हणजे 7 ऑक्टोबर 2017 निर्णय झाला. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2017/3332/4 निर्मिती करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आणि त्यामुळे मुलांची फी आर्ट्स सायन्स कॉमर्सची 17 पासूनच मुलीने मुलांचीही 100% अंमल भरतो. आता फक्त प्रोफेशनल कॉलेजेस राहिली होती तो निर्णय घडला. अनेकांना असं वाटलं की प्रोफेशनल कॉलेजेस काढलं मग आर्ट्स सायन्स काय ते 17 पासूनच फ्री आहे आणि मुलींनाच नाही तर मुलांना फ्री आहे. आता नव्याने डिमांड मात्र अशी सुरू झाली की हा कळलं पण मग पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची प्रोफेशनलची मुलांची पण 100% करा. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे. पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. त्यावर आपलं म्हणणं असं आहे की मुलींचं टोटल स्टुडंट पॉप्युलेशन मध्ये 36% प्रमाण आहे ते वाढावं यासाठी हा प्रयत्न आहे. आणि शेवटचं वाक्य म्हणजे आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्याचाही विचार